आशा गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी धुळ्यात धरणे आंदोलन। आरपीआय आठवले गटाची बैठक राज्य उपाध्यक्ष वाल्मिक दामोदर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न। इंदिरा महिला मंडळ अध्यक्षा प्रभा परदेशी यांच्या उपस्थितीत वलवाडी भोकर कॉलनी परिसरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम। मोफत गणवेश योजनेअंतर्गत राज्य शासनाने विद्यार्थ्यांना मोफत गणवेश द्यावेत, एमआयएम विद्यार्थी आघाडीची मागणी। आशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात मंगळवार दिनांक 30 जानेवारी रोजी धरणे आंदोलन करून प्रशासनाला मागण्यांबाबत निवेदन सादर केलं। निवेदनातून विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलंय। मागील काळात गोल्डन कार्ड, आधार इत्यादी कामांचा मोबदला दिला नाही, तो देण्यात यावा। अशा गटप्रवर्तकांना दिवाळीपूर्वी 2000 रुपये बोनस देणार असा आदेश सरकारने दिला होता, हा बोनस मिळालेला नाही, तोही देण्यात यावा। आशांना व 7000 गटप्रवर्तकांना 10000 मानधनवाढ या आश्वासनाची पूर्तता करावी, याविषयी GR काढावा। अशा गटप्रवर्तकांना कामावरून कमी करू या धमक्या देणं बंद करा। आशा व गटप्रवर्तकांना थकलेला मोबदला ताबडतोब द्या। धुळे जिल्ह्यातील मागील थकलेला आरोग्यवाणीचा मोबदला द्या। गटप्रवर्तकांचा राज्य व केंद्र सरकारने वाढीव मानधन ताबडतोब द्या। मागण्यांबाबत शासन स्तरावर कार्यवाही व्हावी असं निवेदनात म्हटलंय। मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहरातील काकासाहेब बर्वे स्मृती सभागृहात RPI आठवले गटाची बैठक राज्य उपाध्यक्ष वाल्मिक दामोदर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। या बैठकीत दिनांक 7 फेब्रुवारी रोजी धुळे महापालिकेत माता रमाई यांची जयंती साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली। बैठकीला RPI आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, महेंद्र निळे, प्रभाकर जाधव, ॲडव्होकेट दिनेश देवरे, देविदास वाघ, आबा खंडारे, राजूबाबा शिरसाट, तसेच RPI आठवले गटाच्या महिला धुळे जिल्हा कार्याध्यक्षा बुद्धप्रिया धोंडीराम पगारे यांच्या नेतृत्वाखाली विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता माता रमाई जयंतीच्या निमित्ताने प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम घेण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले। विनंती आहे, यावेळी साहेबांना आग्रह करून धुळे शहरासाठी 10% वाटा आमचा आहे, तरी आम्हाला 10-5 नगरसेवक देण्यात यावी। जर दिले तर नक्कीच रिपाईचे नाव होईल आणि पुढे कार्यकर्त्यांना काम करण्याची एक संधी मिळेल। आणि सरकारची जे विविध योजना चालू आहे, कल्याणकारी योजना, त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे। धुळे शहरामध्ये एक साधारण एक आमदार आहे, लोक कुठल्याही सत्तामध्ये न असताना एवढे काम करत असतो धुळे शहरासाठी। आज आपला जो नेता आहे तो पक्षामध्ये इतका मोठा पद आहे, मंत्री आहे, तरी आपण लोकांसाठी काही धावपळत करत नाहीये। शहरामध्ये कुठल्याही पेपरमध्ये रिपाई तर्फे असा आपल्याला कळायला मिळत नाहीये की आपण लोकांसाठी काय मागणी केले, साहेबांसाठी काय काय केले। एक आम्ही आता पुढच्या वर्षी इथे गेले होतो पिंपळनेरला, तिथल्या आदिवासी कार्यकर्त्यांनी साहेबांकडनं एक ॲम्ब्युलन्स मागितली, तरी आपलंही काम आहे जिल्ह्यासाठी। आपण साहेबांच्याकडनं काही घेतला तरी लोकांना त्याची मदत होईल आणि लोक आपल्याकडे आकर्षित होतील। माझ्याकडनं काही कमी जास्त बोलले गेलं असेल तर मी चुकी मागतोय। तुम्ही मोठे नेते आहे, पक्षासाठी जर काम करायचं असेल लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। जय भीम, जय भीम। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल। वलवाडी भोकर कॉलनी परिसर येथे इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संस्था, महिला अधिकार संघटन व कोहिनूर महिला बचत गट धुळे महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संस्कृतीतील अतिप्राचीन तिळगुळ समारंभ व हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला। भारतीय संस्कृतीप्रमाणे ग्रामदेवतेला व सूर्यनारायणाला वंदन करून सर्व सन्माननीय दुर्गा स्वरूप माता भगिनींना गुलाब जल शिंपडून व गुलाब अर्क लावून हळदी कुंकू लावण्याची धार्मिक परंपरा आहे। हळदी कुंकू गुलाब अर्क लावण्याचा उद्देश असा की दुर्गा स्वरूप भगिनींमध्ये जगदंबाचा जो स्वरूप असतो त्या सुप्त स्वरूपाला जागृत करण्याचा प्रयत्न असतो। जागृत स्वरूपात त्यांच्यातला आशीर्वाद आपणास मिळावा ही त्यामागची कल्पना व भावना असते। या कार्यक्रमाच्या वेळी इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रभा परदेशी व सिंधुबाई बैसाने, शालिनी पाटील, विद्या महाजन, रंजना मोरे, चेतना मोरे, रत्नप्रभा पाटील, भारती चौधरी, सरोज कदम, नीता परदेशी, मीरा सरोज परिसरातील सर्व सन्माननीय
माननीय महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नमस्कार, आज इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संघटना व महिला अधिकार संघटन तसेच कोहिनूर महिला बचत गटाच्या वतीने श्रम साफल्य पाळणी वलवाडी देवपूर येथे आज आम्ही तिळगुळ घ्या व गुडगुड बोला हा महिलांचा एक छोटा मेळावा इथे घेतला होता। आणि हे मेळावा घेण्याचं कारण असं, तिळगुळचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा होता की जी आपली भारतीय संस्कृती आहे त्या संस्कृतीला जी संस्कृती आहे ती कुठेतरी लुप्त होऊ नये म्हणून आम्ही भारतीय परंपरेनुसार आमच्या भगिनींना जे दुर्गा स्वरूप आज आमच्या इथे मोठ्या प्रमाणात आदिशक्तीच्या रूपाने इथे बहुसंख्य महिला भगिनी माझ्या माता भगिनी उपस्थित झाल्या होत्या त्यांना आम्ही मातेच्या रूपामध्ये आज त्यांना गुलाबजल शिंपडून त्यांच्या हाताला गुलाब इत्र लावून त्यांचा आम्ही हळदी कुंकू लावून स्वागत केलेलं आहे। आणि त्या हळदी कुंकूचं जे मान आहे जे आपण आपल्या ग्रामदेवतांना पहिले हळदी कुंकूनेच आपण पुजतो, ग्रामदेवता असो आपली कुलस्वामिनी असो, जगात विविध भागांमध्ये हा तिळगुळ सण मकर संक्रांती हा या महिन्यामध्ये सूर्यदेवाच्या आराधना करून हा पूर्ण देशामध्ये मनवला जातो, वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने याला साजरा केला जातो। त्याच पद्धतीने आम्ही आज आमची भारतीय संस्कृती कुठे लुप्त होऊ नये त्या भारतीय संस्कृतीचा उद्देश साधून प्रत्येक महिलेचा मान सन्मान दुर्गा देवी एकमेकांना कुंकू लावण्याचा आमचा उद्देश असा होता की एकमेकांमध्ये जी माता सुप्त रूपात असते ती माता कुठेतरी हळदी कुंकू इत्र लावून ती जागृत होते आणि त्यांचा चांगला प्रभाव आमच्यावर येतो हा एक आमचा उद्देश होता। आणि त्या उद्देशांना आज आम्ही मोठ्या प्रमाणाने आमच्या सर्व सहकारी महिला भगिनींच्या वतीने श्रम साफल्य कॉलनी भोकर गोंदूर आणि प्लस वलवाडी येथील सर्व सन्माननीय महिलांना बोलवून त्यांचा हळदी कुंकू देऊन गुळ आणि टाणे ज्याचा एक भारतीय संस्कृतीमध्ये मोठं महत्त्व आहे ते दिलं आणि वाण म्हणून आम्ही सौभाग्याचं प्रतीक आम्ही आमच्या महिलांना काशीच्या बांगड्यांचा एक छोटंसं प्रतीक दिलेलं आहे आणि हा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहाने साजरा झालेला आहे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक समान एक रंगाच्या दोन गणवेशांचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे। सदर शासन निर्णयामधील अनुच्छेद क्रमांक 2 मध्ये उपरोक्त संदर्भीय शुद्धीपत्रक क्रमांक 1 नुसार 2 अ समाविष्ट करण्यात आले आहे। 2 अ राज्यातील इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी पर्यंतच्या मुलींकरिता पिनो फ्रॉक इत्यादी, 5वी ते 7वी पर्यंतच्या मुलींकरिता शर्ट व स्कर्ट आणि इयत्ता 8वी मधील मुलींकरिता सलवार कमीज व ओढणी, तसेच इयत्ता पहिली ते इयत्ता 7वी पर्यंतच्या मुलांकरिता हाफ पॅन्ट व हाफ शर्ट, इयत्ता 8वी मधील मुलांकरिता फुल पॅन्ट व हाफ शर्ट, याप्रमाणे गणवेशाची रचना करण्यात आली आहे। मात्र प्रत्यक्षात शासन निर्णयानुसार कार्यवाही होताना दिसून येत नाही, त्यामुळे मोफत गणवेश योजना अंतर्गत राज्यातील उर्दू माध्यम मुलींना फुल फ्रॉक फुल सलवार तसेच मुलांना फुल शर्ट फुल पॅन्ट उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी MIM पक्षाच्या विद्यार्थी आघाडीनं प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। काय विषय होता आज निवेदनाचा? माझं नाव एजाज सय्यद, धुळे जिल्हा MIM पक्षाचा मी महासचिव आहे। आमदार साहेबांच्या आदेशाने जे महाराष्ट्र शासनाचा एक GR आहे त्यानुसार जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत ते 7वी आणि 8वीचे जे कक्षा आहे त्याचा त्यांना स्कर्ट आणि हे परिधान वस्त्र दिलेलं आहे शासनाच्या आदेशाने। पण आमची मागणी अशी आहे की फुल सलवार आणि फुल शर्ट असं त्यांचा गणवेश असावा आमची अशी शासनाकडनं मागणी आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही MIM चे आमचे स्टुडंट विंगचे जिल्हाध्यक्ष की सय्यद फैजल अन्सारी, सलमान खान आणि सऊद आलम आणि बाकीचे आमचे कार्यकर्ते साहेब आमदार साहेबांच्या आदेशाने आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि मागणी केली की शासनाचा जो आदेश आहे त्या अनुषंगाने ही कारवाई व्हावी आणि महानगरपालिकेमार्फत जे दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे
त्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व्हायला पाहिजे अशी आमची साहेबांकडे मागणी केली. साहेबांनी सांगितलं जिल्हाधिकारी साहेबांनी की आम्ही महानगरपालिका आणि बाकीच्या शिक्षण संस्थांना आदेशित करतो की आम्ही सगळं जे दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थी असेल त्यांना गणेश वाटप करण्याची क्रिया प्रतिक्रिया असेल ते पूर्ण करण्याचे आदेश देतो. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल.